इयत्ता पहिली ते दहावीच्या मुलांसाठी निबंध व भाषण तयारी करून घेण्यासाठी या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त ठरणार आहे. क्रांतिकारक बिरसा मुंडा धडाकेबाज भाषण याबद्दल पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमधील माहिती आपण लिहून घेऊ शकता यासाठी वेळ दिला आहे. चला तर मग सुरुवात करूया. बिरसा मुंडा एक भारतीय आदिवासी क्रांतिकारक होते. ते आदिवासी समाजाचे वीर नायक होते. 19व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींद्वारा इंग्रज सरकारविरुद्ध जनआंदोलने केली. त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ह्या आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसा मुंडा यांनाच जाते. चॅनलला सबस्क्राईब करा. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्ह्यातील उलीहातू या गावी झाला. त्यांच्या पालकांचे ते प्रथम अपत्य होते, त्यामुळे मुंडा जमातीच्या परंपरेनुसार त्यांचे नामकरण झाले. त्यांचे बालपण इतर मुंडा आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात व ग्रामीण भागात व्यतीत झाले. त्यांचे वडील जनावरे चारण्याचे काम करायचे, तेही वडिलांसोबत राहणार जाऊन धनुर्विद्या व नेमबाजीचा सराव करायचे. बालपणीच त्यांचा नेम फार चांगला होता. त्यांचा लगाव ख्रिश्चन मिशनरीशीही होता. त्यांची प्रतिभा पाहून एका पारधीने त्यांनी शाळेत टाकण्याचा सल्ला दिला, परंतु त्यासाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागणार होता. त्यांच्या वडिलांनी त्यांचे धर्मांतरण करून त्यांचे नाव डेव्हिड केले. त्याचा दाखला जर्मन मिशन स्कूल येथे झाला, परंतु येथे धार्मिक सक्तीमुळे त्यांनी शाळा सोडली व ते प्रसिद्ध वैष्णव भक्त आनंदानंद पांडे यांच्या संपर्कात आले. वाचन व लेखनेता असल्याने त्यांनी महाभारत, रामायण व गीता असे अनेक हिंदू धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. त्यांच्यासोबत राहून इंग्रजांच्या काळ्या धोरणाचा त्यांना फार तिरस्कार यायचा. बिरसा मुंडा 1900 इंग्रजांविरुद्ध विद्रोह करण्याची घोषणा केली व म्हटले, आम्ही ब्रिटिश शासनाच्या तत्वाविरुद्ध विद्रोहाची घोषणा करतो. आम्ही कधीच ब्रिटिशांच्या कायद्यांना मानणार नाही. मग आम्ही इंग्रजांचे आधिपत्य स्वीकारत नाही. जो ही इंग्रज आमच्या विरुद्ध उभा राहील त्यास आम्ही यमसदनी पाठवू. यामुळे संतप्त ब्रिटिश सरकारने आपली सेना पाठवून बिरसा मुंडा यास पकडण्यासाठी पाठविला व बिरसा मुंडास पकडून देणाऱ्यास 500 रुपयाचे बक्षीस जाहीर केले. बिरसा मुंडा यांनी विविध जमातीच्या गटांना एकत्र आणले, त्यांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास प्रेरित केले. इंग्रज सरकारने विद्रोहीचे दमन करण्यासाठी 3 फेब्रुवारी 1900 हल्ला करून विद्रोहीचे ठिकाण उद्ध्वस्त केले व बिरसा मुंडा यास अटक केली. त्यांच्यासोबत 460 आदिवासी युवकांनाही त्यावेळी त्यांनी अटक करण्यात आली. 9 जून 1900 रोजी रहस्यमयरित्या त्यांचा मृत्यू झाला होता. काहींच्या मते इंग्रजांनी त्यांना फासावर चढवले, तसेच इंग्रजांनी त्यांच्या मृत्यूचे कारण प्लेग असे सांगितले आहे. हे होते बिरसा मुंडा महानायक. चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.